शेतकरी बांधवांनो, मेथी पिकामध्ये जे आहे ते आपण पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, अन्यथा संवेदनशील पीक आहे. अशा ठिकाणी जे आहे ते आपण प्रक्रिया न केल्यामुळं बुरशीजन्य रोगाचं जे आहे म्हणजे एकतर स्ट्रेस आणि त्याच्यात पुन्हा बुरशीचा प्रादुर्भाव अशा ठिकाणी पूर्णच्या पूर्ण प्लॉट जे आहे ते बसतात. तर त्याच्यासाठी आपण इथं पेरणीपूर्व जे आहे ते शिफारसी जे काही आपले बुरशीनाशक आहेत तर त्याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने हे सगळ्या मुळ्या ज्या आहेत ते सगळ्या सडून गेलेल्या आहेत, तर हे सडू नये अशा अनुषंगानं जे आहे ते आपण शिफारसीतले जे काही आपले बुरशीनाशक आहेत, मग थायफिनेट मिथिल आहे, अजिस्ट्रोबिन आहे, पॅराक्लोस्ट्रोबिन आहे, तर हे घटक असलेले बुरशीनाशक आहेत तर ते आपण थायरम आहे त्याच्यामध्ये, परत कार्बिडिझम कार्बॉक्झिन आहे, तर अशा प्रकारचे आपण जे आहे ते बुरशीनाशक घेऊन ह्याची बीज प्रक्रिया जी आहे ती करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं अशा पद्धतीनं जे आहे ते नुकसान होणार नाही.